ओके सो नेक्स्ट कमेंट नहीं है ही सुद्धा, हा सुद्धा हा मॅसेज आहे बट हा इंस्टावरचा मॅसेज आहे. ओके ओके मी हे सांगते ते कुठे बोलू नको प्लीज, ही माझी रिक्वेस्ट आहे. माझ्या फ्रेंडला एक बॉयने प्रपोज केला होता 4 मंथ्स अगोदर, 4 महिन्याआधी. सो त्यावेळी ती रिलेशनशिपसाठी रेडी झाली होती, पण जेव्हा त्याने किस करू का विचारलं तर तिने त्याची इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून त्याला करू दिला. तेव्हा तिचा पण त्याच्यावर खूप प्रेम होता, पण त्यानंतर त्याची डिमांड जास्त होऊ लागला आहे. तो फिजिकल रिलेशनपर्यंत जात होता म्हणून तिने ब्रेकअप केला. दॅट्स गुड, डंके की चोट पे सब करणार नाही, एक ही बार मस्त आहे, एक नंबर. मला खूप मस्त आवडलं हे किस. म्हटलं हा चल ठीक आहे, मी पण प्रेम करते तू पण करते, सो इट्स ओके, चलत आहे. फिजिकल अरे तयारी हॅट सिद्धा ब्रेकअप. गुड, असं लेसन शिकवला पाहिजे प्रत्येक मुलीने तिच्या बॉयफ्रेंडला, मग प्रेम किती पण असो. आय अग्री, गुड. पण आता तो बॉय तिला परत मेसेज करतो आणि बोलतो की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही. तर ती बोलली की तिला फिजिकल रिलेशन नको आहे, तर तो बोलतो की त्याला फक्त किस हवा आहे. सो ती किस द्यायला न बोलते, कारण तिला वाटतं की जर तिने किस दिला तर तो अजून डिमांड करेल. सो तिने काय करायला पाहिजे एक्झॅक्टली की तिला समजेल की तो बॉय खरा प्रेम करतो की फक्त तिचा यूज करतो. द रीज द आन्सर इज शीट मॅड. असे पण मुलं असतात, फर्स्ट किस केला, फिजिकल रिलेशनसाठी विचारला. इतकी तर अक्कल पाहिजे ॲटलिस्ट की जी मुलगी, ज्या मुलीसोबत मी रिलेशनशिपमध्ये आहो ती मुलगी एवढा प्रेम करायला लागली आहे का, एवढं मला ओळखायला लागली आहे का, एवढी अटॅचमेंट आमची झाली आहे का इमोशनली, जी ती मला ह्या सगळ्या गोष्टींची परमिशन देणार. सो लिसन डिअर, तू जी कोणी आहेस, तुझ्यासोबत तो अजिबात प्रेम नाही करत तुझ्यावर, आणि तो परत तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याचा त्याचं कारण हे आहे, त्याचा मेन इंटेन्शन हा आहे की जसं तो आधी तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आला तेव्हा त्याला प्रेम होतं तुला होतं. ओके सो तुझा प्रेम होता म्हणून तू त्याला किस करू दिली हां, आणि तू नंतर तो परत बोलला की फिजिकल नको बट किस हवी आहेस. तो तू म्हटली की नो, मी तुला परत किस दिली तर मग तू परत तसंच बोलणार, म्हणजे फिजिकलसाठी विचारणार. सो मी नाही. सो मग तो बोलताय तुला आता की मला रिलेशनशिपमध्ये यायचं आहे हां, बिकॉज मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. सो हे पूर्णपणे चुकीची त्याची स्टेटमेंट आहे, पूर्णपणे चुकीची आहे गोष्ट की तो तुझ्याशिवाय नाही राहू शकत. जर नसता राहू शकला तर तू तुझ्यासोबत आधी ब्रेकअप केल्याच्या नंतरच तो तुला बोलला असता, आणि जरी आत्ता जरी बोलत असेल, आत्ता जरी ब्रेकअप झाला आणि तरी बोलत असेल, तरी पण त्याचा रिझन हा नाही आहे की तो तुझ्यावर खरंच प्रेम करते. ठीक आहे, सो लिसन, तो फक्त आणि फक्त तुझा यूज करणार आहे. सो त्याला हे खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की जर एखाद्या मुलीच्या बॉडीला जेव्हा आपण टच करतो अँड फर्स्ट टाईम असेल ते आपला, ओके सो त्या मुलीचा पण असेल ऑब्व्हियसली. सो फर्स्ट टाईम जेव्हा एका मुलीच्या आपण बॉडीला टच करतो, किस असो किंवा मग कोणत्या पण इंटेन्शननं असो, सो त्यावेळेला ते टच ती मुलगी खूप चांगल्या प्रकारे आठवण ठेवते. सो फॉर लाईफ टाईम हा ना, बिकॉज ती स्वतःच्या मर्जीने करत आहे, ती तिच्या इच्छेनुसार करत आहे. लाईक किस असो किंवा मग जवळ बसणं असो किंवा मग हक करणं असो किंवा मग काही पण असो, है ना. सो त्या मुलाला हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं म्हणून त्याने एक मिनटं थांबा हा, सो म्हणून तो मुलगा अशा प्रकारे यूज करण्याचा प्रयत्न केला. बट ही मुलगी थोडी स्मार्ट निघाली, त्याच्या ह्याच्यामध्ये नाही फसली आणि डायरेक्ट ब्रेकअप केली. सो आता तो परत एकदा प्लॅन बनवला आणि त्याचा प्लॅन आता हा आहे की आता मी या मुलीला ना किससाठी विचारणार, ना हिच्या फिजिकल रिलेशनसाठी विचारणार. मी फक्त आणि फक्त हिच्यावर खूप प्रेम करणार, हिची खूप काळजी घेणार, खूप चांगल्या गोष्टी समजावून सांगणार, खूप 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 म्हणजे खूपच चांगल्या चांगल्या हिच्याशी बोलणार, जेणेकरून माझ्या प्रेमात पडली पाहिजे आणि हिला माझा वेडपणा लागला पाहिजे. इट मीन्स मॅडनेस इन लव विथ समवन. सो जेव्हा तू त्याच्या प्रेमात पडणार, जेव्हा तू पूर्णपणे त्याच्या प्रेमात पूर्ण अशी मिक्स होऊन जाणार, जेव्हा फक्त आणि फक्त तुला तोच दिसणार, बाकी कोणीच नाही दिसणार, दॅट टाइम तो तुला म्हणणार बेबी आता आपण किस नाही करू, आता आपण फिजिकल होऊ. मग तू पण म्हणशील ओ माय गॉड शिट मॅन, काही वर्षाआधी काही दिवसाआधी मी ब्रेकअप केला बट आज करावं म्हटलं तर मला नेक्स्ट इम्पॉसिबल दिसतं, बिकॉज मी याच्याशिवाय नाही राहू शकत, बिकॉज मला सवय लागली आहे. ओके सो त्यावेळेला नकळतपणे तूसुद्धा होकार देऊन त्याच्याशी सगळं करून बसशील, अँड एंड ऑफ द डे तुझ्यासोबत ते होणार जे तू कधी विचार पण नाही केली. सो काय होणार, तो तुझ्यासोबत एकच वेळा नाही होणार, बिकॉज त्याला जेव्हापर्यंत करायचं आहे ते सगळं तेव्हापर्यंत तो खूप चांगला राहणार आणि खूप चांगलं करणार. हळूहळू 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 हळूहळू
पूर्णपणे तुला इग्नोर करणार, पूर्णपणे तुझ्याकडे दुर्लक्ष करणार, पूर्णपणे तुला विसरून जाणार, पूर्णपणे तुला मेसेज कॉल करणं बंद करणार. मग त्याचा तुझ्यावर इतका जास्त हे होणार की खूप जास्त म्हणजे फरक पडणार, आणि मग तू रडत भुंकत जगणार. सो ही एक हेल लाईफ जगण्यापेक्षा त्याच्यासोबत परत रिलेशनशिपमध्ये येऊ नको, त्याचे कॉल मेसेजेस अटेंड करू नको, रिसीव करू नको, बोलू नको, काहीच नाही. जस्ट इग्नोर कर पूर्णपणे आणि त्याला डायरेक्ट तोंडावर म्हण की मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे, तू माझ्याशिवाय जगू शकतो हे मला माहिती आहे, सो प्लीज अँड माझ्यासाठी वेगळेपणा करू नको, बिकॉज माझ्या मनात तुझ्याबद्दलची कसलीही फिलिंग्स नाही आहे, काहीच नाही आहे, आणि मला माझी सेल्फ रिस्पेक्ट खूप जास्त महत्त्वाची आहे, सो प्लीज आय एम सॉरी डिअर आय कांट, ठीक आहे. सो असं बोल आणि त्याला नीट समजावून शेवटचं एकदा बाय म्हणून मोकळी हो, ठीक आहे. तुझ्या मनात पण काही फिलिंग्स नको ठेव, जर असतील तर प्लीज मूव्ह ऑन हो त्या फिलिंग्समधून, त्या बाहेर ये, बिकॉज जर तू फिलिंग्समध्ये जर गुंतून असशील तर मग पूर्णपणे तुझं फ्युचर वायात होणार, म्हणजे वेस्ट होणार असं म्हणायला हरकत नाही आहे, बिकॉज खूप जास्त वेळ जगणार लागतो अँड मेंटली आपण पूर्णपणे अनस्टेबल होतो, सो ती गोष्ट आपल्याला खूप जास्त खाऊन टाकते. म्हणून मूव्ह ऑन कर लाईफमध्ये आणि परत रिलेशनशिपमध्ये येण्याचा प्रयत्न पण न करू. आणि जेव्हा एखादा जर म्हणतो व्यक्ती मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, मला नको आहे फिजिकल किस वगैरे, त्यावेळेला त्याच्यावर विश्वास करायचा नाही, बिकॉज तो असं बोलून परत रिलेशनशिपमध्ये येतो आणि खूप जास्त प्रेम झाल्यावर तो ह्या सगळ्या गोष्टी बोलून करून सोडून चला जातो, ठीक आहे. ह्या घडलेल्या गोष्टी आहेत, सो रिमेंबर दिस थिंग अँड दॅट्स इट. परत काय असेल काही क्वेश्चन वगैरे सो विचारू शकशील नंतर, ठीक आहे. ओके, सो हा एका मुलाचा प्रॉब्लेम आहे आणि हा व्हॉट्सअपचा मेसेज आहे माझा. ओके, सो प्रॉब्लेम काय आहे, मला पण एक प्रॉब्लेम आहे, मी एक मुलीवर प्रेम करतो आणि ती सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम करते, पण 2 महिने अगोदर तिच्या पप्पांना आणि मम्मीला माहिती पण झालं होतं, तरीसुद्धा ती माझ्याशी बोलत होती, पण आता परत तिच्या घरी माहिती झालं आहे तर ती मला सांगते की आपण आता ब्रेकअप करू, पण मी तिला याआधी सांगितलं होतं की मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, आणि ती पण बोलते की मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय, पण ती बोलते आता की आता आपण ब्रेकअप करू, मग काय करू, मी नाही रे जगू शकत तिच्याशिवाय, मी इतर मुलांसारखा नाही आहे की जे एक मुलगी सोडून जाईल दुसऱ्या तर नंतर दुसऱ्या मुलीवर प्रेम करेन, मला नाही जगायचं तिच्याशिवाय, मी तिच्यावर खूप प्रेम करतो, आज परत मी एक पण मुलीशी बोललो नव्हतो, ती फर्स्ट मुलगी आहे जिच्यासोबत मी बोललो होतो, म्हणून वाटते माझं इतकं प्रेम आहे तिच्यावर. सो ओके, सो तुम्ही दोघं पण एकमेकांवर खूप जास्त प्रेम करता आणि एकमेकांसोबत लॉयल आहे आणि तू लॉयल आहे हे मला असं वाटत आहे. सो लिसन ब्रदर, ऐक त्या मुलीला म्हण की घरी माहीत झालं म्हणून आपण रिलेशनशिप ब्रेक नाही करू शकत म्हणा, किंवा लोक म्हणत असतील किंवा मग कोणत्याही इतर कारणासाठी आपण रिलेशनशिप कधीच ब्रेक नाही करू शकत, जर आपलं पर्सनल काही रिझन नसेल तर. आणि रिलेशनशिप ब्रेक करण्याचा असं काही पर्सनल रिझन नसतो अकॉर्डिंग टू मी, ठीक आहे. प्रेम करतो आपण तर ते काही कारणास्तव नाही करत, ठीक आहे, पण आपण प्रेम करतो ना बिकॉज आपल्या मनात असते, सो आपल्या मनात नसते ना ब्रेकअप करायचं, मग आपण नाही करायचा. मनात जर असेल दोघांच्या तर ब्रेकअप करायचा, इफ नसेल तर मग नाही करायचा ना. एवढा तुम्हाला कोणी काही हे नाही करणार, तुमच्या घरचे असो किंवा मग कुठं पण नाही झालं असो किंवा काही झालं असो, त्या मुलीला म्हण, त्या मुलीला समजावून सांग नीट की हे बघ म्हणा आपण दोघे रिलेशनशिपमध्ये आहो म्हणा आणि आपण दोघे इतकं जीवावर प्रेम करतो म्हणा, सो आपण इतकं इझिली आपण एकमेकांना विसरणं हे इम्पॉसिबल आहे म्हणा, सो प्लीज तू ब्रेकअप वगैरे नको करू म्हणा, हवं तर तुम्ही तुमचं बोलणं बंद करा, बोलणं बंद नका करू, बोलणं कमी करा. लाईक दिवसभरामधून तुम्ही जरी सकाळी बोलत असणार खूप वेळ, संध्याकाळी बोलत असणार खूप वेळ, तर ते कमी करा, ठीक आहे, जेणेकरून घरच्यांच्या नजरेमध्ये ती मुलगी परत नको यायला, म्हणजे सारखी फोन घेऊन असणं, मेसेजेस बघत असणं, फोन घेऊन असणं, लाईक दॅट, है ना. बोलायची तुम्हाला सवय लागली असेल तर ती सवय तुम्ही थोडीफार कंट्रोलमध्ये ठेवा, बिकॉज आफ्टर ओव्हरऑल हा मॅटर तुम्हाला समोर घेऊन जायचा आहे, तुम्हाला रिलेशन समोर वाढवायची आहे, सो लग्न झाल्यावर तुम्ही 24 पण तास सोबत राहणार आहे ना, सो म्हणून तुम्ही काय करावं माहीत आहे का, जेवढं पण वेळ असते की नाही तेवढ्या वेळामध्ये खूप कमी बोला, ठीक आहे. तिला म्हण मुलीला की तू फोन जास्त यूज नको करू म्हणा, माझ्याशी बोलायचं असेल तेव्हा यूज कर म्हणा, जर तुला इतर कामं असतील तर मग सर्वांच्या समोर बसून सर्वांना दिसेल, लाईक कोणी पण कुठं पण बसून असेल ना, तर आपण सर्वांच्या समोर यूज करायचं, जेणेकरून सर्वांना माहिती झालं पाहिजे की ही मुलगी फोनमध्ये ना व्हॉट्सअप ना
इंस्टाग्रामला चॅट करताय तर ही मुलगी काहीतरी तिच्या कामाचा करताय किंवा मग काहीतरी युट्यूबवर आहे, व्हिडिओज बघताय, सॉंग्स ऐकताय, लाईक दॅट. ठीक आहे, सो असं एक हे ठेव, म्हणजे असं वाटलं पाहिजे घरच्यांना की नाही मुलगी दुसऱ्या कामामध्ये आहे, फक्त चॅटिंगच नाही करताय असं वाटलं पाहिजे. जर मुलगी फक्त चॅटिंगच करताय किंवा मग असं फोन लपवून बोल बसलेली आहे असं जर असेल, तर मग मुलगी जरी तिकडे सॉंग्स ऐकत असेल, व्हिडिओ बघत असेल, तरी घरच्यांना हेच म्हणणार की ती कोणासोबत तरी चॅटच करताय, है ना. सो फ्री राहा म्हणा घरच्यांसोबत, आणि फोन जरासा कमी कर म्हणा यूज करणं, जरासा नाही ची कुठली लँग्वेज आहे ही. सो त्या मुलीला म्हण की फोन थोडा यूज फोन म्हणजे खूप कमी यूज कर म्हणा. ठीक आहे, जेणेकरून घरच्यांना डाऊट नको यायला परत, आणि कळलं ते कळलं म्हणा आता, पण आता आणि तुम्ही काही दिवस खूप म्हणजे खूप अति कमी बोला, जेणेकरून घरच्यांना वाटलं पाहिजे की नाही रिलेशनशिप आता काही नाही आहे या मुलीचं, आता ही आपल्या करिअरकडे खूप चांगल्या प्रकारे फोकस करायला लागली आहे. सो हे बघा, आता जर ती मुलगी ब्रेकअप केली तर ती पण ना मेंटली स्टेबल असणार ना तू मेंटली स्टेबल असणार, सो दोघे पण एकमेकांना घेऊन सारखे विचारतच असणार तुम्ही. सो काहीच कामं तुमच्याबरोबर होणार नाही, स्टडी रिलेटेड असो किंवा मग कोणते पण इतर कामं असो. सो तुम्ही ब्रेकअप नका करू, त्या मुलीला समजावून सांग की तू ब्रेकअप नको करू म्हणा, जे काही आहे ते प्लीज तोंडावर म्हणजे नीट राहा म्हणा, कमी बोलू म्हणा आपण, कमी भेटू म्हणा, जर तुम्ही भेटत असाल तर कमी भेटू म्हणा, लाईक रोज 2 दिवसामधून 3 दिवसामधून भेटत असेल तर ते एका वीकमधून एकदा भेटा म्हणा, एकदा भेट. ठीक आहे, पण बोलणं खूप कमी करा. ठीक आहे, फोन फार कमी यूज करायला लाव त्या मुलीला, आणि घरात जास्त ॲक्टिव्ह राहा म्हणा, मम्मीसोबत जास्त बोल म्हणा, घरातली कामं करायला ला, घरातली कामांमध्ये मम्मीला हेल्प कर म्हणा, मम्मीसोबत टाईम स्पेंड करेल तर तिला तिच्या मम्मीला पण छान वाटणार, तिला पण छान वाटणार, है ना. आणि रिलेशनशिप आहे तुमच्या दोघांचं टिकून, आत्ता पण चालू आहे रिलेशनशिप, असं दोघांना पण वाटत असणार आणि मेंटली तुम्ही स्टेबल असणार आणि तुमच्या रिलेशनशिप चालू आहे, हीच एक खूप मोठी गोष्ट असते, हीच एक खूप मोठी असा एक गोष्ट आहे जी तुमच्या मनाला एकदम स्थिर असं पकडून ठेवणार, है ना. जर ब्रेकअप झालं तर तुम्ही काहीतरी भाजी बनवत असणार, तिथं मीठ टाकून देणार ती मुलगी जास्त, किंवा मग तू कुठं जात असेल तर मग तिकडे काही जाणार आणि तिकडे काहीतरी विसरून येणार, असं नको व्हायला, है ना. सो रिलेशनशिप असेल, तुम्ही बोलत नसेल तरीसुद्धा ते खूप चांगलं आहे, म्हणजे काही कारणास्तव बोलत जर नसेल तुम्ही तर ते खूप छान आहे, बिकॉज तुम्हाला माहिती असते की नाही आय एम इन अ रिलेशनशिप विथ समवन जिच्यावर माझं खूप प्रेम आहे आणि तिचंसुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. सो ही एक खूप चांगली गोष्ट आहे जी मेंटली आपल्याला स्टेबल ठेवते, हयात ठेवते, जिवंत ठेवते. ओके, सो असं तिला समजावून सांग आणि रिलेशनशिपमध्ये राहा आणि कमी यूज करा फोन आणि कमी बोला एकमेकांसोबत. ओके, आणि मला जर तू रिलेशन सांगितलं असतं की तिच्या मम्मी पप्पाला ही गोष्ट कशी माहीत झाली, सो त्याच्याबद्दल पण मी खूप काही समजावून सांगितलं असतो, बरं तू तसं काही सांगितलं नाही, सो इट्स ओके. ठीक आहे, थँक्यू. सो हा एका मुलीचा कमेंट आहे, कमेंट आहे, हां आता खूप वेळानंतर एक कमेंट आली. ओके, सो कमेंट आहे, शुभ मला एक प्रॉब्लेम आहे, ॲक्च्युली मला एक मुलगा लाईक करतो, म्हणजे तो मला त्याची बायको मानतो आणि आम्ही रिलेशनशिपमध्ये सुद्धा आहे. ओके, दॅट्स गुड, बट माझ्या दुसऱ्या मुलावर प्रेम आहे काय, आणि तो माझा फर्स्ट बॉयफ्रेंड आहे. शुभ मी काय करू यार, मी खूप कन्फ्युज्ड आहे माझ्या लाईफमध्ये, शुभ प्लीज रिप्लाय दे ना. लिसन, हे बघ, तुझा पहिल्या बॉयफ्रेंडवर तुला प्रेम होतं तर मग तू फर्स्ट रिलेशनशिपमध्ये का आली, आणि त्यावेळेस जर तुझा फर्स्ट बॉयफ्रेंड तुझ्यासोबत नसेल आणि जर मग त्यावेळेस जर तू रिलेशनशिपमध्ये आली असणार तर मग हा जो मुलगा तुझ्यासोबत आता करंटली म्हणजे करंट तुझा जो बॉयफ्रेंड आहे त्याला तू नको सोडू, बिकॉज त्याच्या फिलिंग्स तुझ्यासाठी जेन्युइन असणार आणि बायको मानतो मीन्स खूप जास्त प्रेम करत असणार तुझ्यावर ऑब्व्हियसली. ठीक आहे, सो हे बघ, तुला जेव्हा तो बायको म्हणून प्रेम करत आहे आणि तुझं त्याच्यावर रिलेशनशिपमध्ये आहे, पण तुझं प्रेम त्याच्यावर असेल नसेल आय डोंट नो, पण तुझं प्रेम एक्झॅक्ट तुझ्या फर्स्ट बॉयफ्रेंडवर आहे ना, सो तू त्याला हे सांगू तर नको, पण आता काय सोल्युशन देऊ मला हे कळत नाही आहे, बिकॉज इकडे पण प्रेम तिकडे पण प्रेम. आता प्रेम तर मी जज नाही करू शकत ऑब्व्हियसली, कोणाचं किती आहे कोणाचं काय आहे, किती पण असलं तरी प्रेम प्रेमच असते, इट इज ऑब्व्हियस, हर्ट तर होणारच आहे दोघांना पण, है ना. सो त्या मुलाला तू न सांगितलेलं बरं आहे, बिकॉज जर त्याला सांगशील तर त्याच्या मनातली जी रिस्पेक्ट आहे त्याच्याबद्दलची स्वतःच्या मनातली ती पूर्णपणे कमी होणार, आणि जेव्हा त्याच्या मनातली पूर्णपणे कमी होणार ते सेल्फ रिस्पेक्ट, तो पूर्णपणे मेंटली अनस्टेबल होणार. ओके, त्याला खूप जास्त त्रास होणार. सो हे न सांगता त्याला तू एक काम कर, तू स्वतः ठरव तुला रिलेशनशिपमध्ये कोणासोबत राहायचं आहे, तू ज्याच्यावर प्रेम करते तुला त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे की मग ज्याच्यासोबत तू आत्ता रिलेशनशिपमध्ये आहे करंट
त्याच्यासोबत राहायचं आहे, बिकॉज दोघींकडे दोन्ही पण रिलेशनशिपमध्ये तुला प्रेम भेटणार आणि तुझ्या फर्स्ट बॉयफ्रेंडकडून प्रेम भेटणार हे मान्य नाही आहे मला. आय मीन हे मला नाही माहिती, बिकॉज आय ऑल्सो आय डोंट नो अबाउट हिम एनिथिंग. ठीक आहे, सो मला नाही माहिती त्याच्याबद्दल काहीही. ओके, सो लिसन, एक काम कर, तू तुझा फर्स्ट जो बॉयफ्रेंड होता ना, मला तू प्रॉपर तुझा प्रॉब्लेम नाही सांगितली. हे बघ, तुला हे सांगायला पाहिजे होतं की जेव्हा तू रिलेशनशिपमध्ये आली या दुसऱ्या मुलासोबत, तेव्हा तुझा बॉयफ्रेंड तुझ्यासोबत नव्हता ना, फर्स्ट बॉयफ्रेंड जरी नव्हता ऑब्व्हियसली म्हणून तू आली, आणि आता तुझ्याकडे परत आला असेल तुझा फर्स्ट बॉयफ्रेंड म्हणून तू तू म्हणते की माझं त्याच्यावर प्रेम आहे. पण जरी तो तुझा फर्स्ट बॉयफ्रेंड तुझ्याकडे नसेल आला आत्ता, ओके, आणि जरी तुझं त्याच्यावर ज्याच्यासोबत आता रिलेशनशिपमध्ये आहे त्याच्यावर तुझं प्रेम नसेल, है ना, पण तुला तुझा प्रेम त्या दुसऱ्या मुलावर आहे जो तुझा एक्स बॉयफ्रेंड होता, म्हणजे फर्स्ट बॉयफ्रेंड होता, त्याच्यावर तुझा प्रेम आहे आणि तू रिलेशनशिपमध्ये आहेस एका दुसऱ्या मुलासोबत, आणि तुझा फर्स्ट बॉयफ्रेंड तुझ्यासोबत नाही आहे आता, आणि त्याच्या त्याला पण नाही माहीत, त्यांना पण नाही वाटत की तू रिलेशनशिपमध्ये यावं तुझ्यासोबत. सो तू अशा जर सिच्युएशन असेल तर मग तू एक काम कर, ज्या मुलासोबत आता तू रिलेशनशिपमध्ये आहेस ना, त्याच्यासोबतच तू रिलेशनशिपमध्ये राहा आणि मूव्ह ऑन करण्याचा लाईफमध्ये प्रयत्न कर. मूव्ह ऑन कुणाकडून? फर्स्ट बॉयफ्रेंड होता त्याच्या फिलिंग्स, त्याच्याबद्दलचे फिलिंग्स इमोशन्स सगळे काढून फेकण्याचा प्रयत्न कर, काढून टाकण्याचा प्रयत्न कर, बिकॉज जो तुझा करंट बॉयफ्रेंड आहे तो तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो, आय थिंक सो, है ना. सो तुला त्याच्यासोबत लॉयल राहायला पाहिजे, त्याच्यासोबत त्याला चीट नाही केलं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्यावर इतकं प्रेम करतो किंवा एखादा आपल्यावर इतकं प्रेम करताय आणि आपण रिलेशनशिपमध्ये आहोत, सो आपल्याला लॉयल राहायला पाहिजे, बिकॉज फिलिंग्स इमोशन्स किती हर्ट होतात हे एका मुलीला सांगण्याची गोष्ट नाही आहे, बिकॉज ती खूप चांगल्या प्रकारे समजू शकते, इवन माझ्यापेक्षा पण खूप छान, आणि तू तर एक मुलगीच आहे, तुला खूप चांगल्या प्रकारे कळलं असेल, है ना. सो दॅट्स इट, तुम्ही तुला हेच सांगणार की पूर्ण सिच्युएशनमध्ये तुला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं मी सिच्युएशन वाईज. सो तू मला प्रॉपर आन्सर, आय मीन प्रॉपर प्रॉब्लेम नाही सांगितली, जर असेल काय प्रॉब्लेम प्रॉपर तर प्लीज कमेंट कर किंवा मग मला इथं मॅसेज कर पर्सनली. ओके, चलो ठीक आहे.